किनाऱ्यावरून त्याला कोणीतरी हाक मारत होत. मागे वळून पाहिलं तर समोर ती होती. अथांग या वेबसिरीजचा आत्ताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे. एक वेगळ्या प्रकारची एक कथानक आपल्याला पाहायला मिळणार आहे. माझ्यासोबत यामध्ये भूमिका साकारणारी एक गुणी अभिनेत्री आहे, ती म्हणजे अर्थातच भाग्यश्री. मनापासून तुझं स्वागत आहे. कशी आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? छान एकदम. आणि मला सांग की हा पिरियॉडिक ड्रामा साकारताना म्हणजे पुन्हा एकदा एका वेगळ्याच रोलमध्ये आनंदी गोपाळच्या नंतर काय सांगशील? आनंदी गोपाळपेक्षा किंवा मी आत्तापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्या त्याच्यापेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. सुशीला हे माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे आणि सुशीला ही अशी व्यक्ती आहे जी भाग्यश्री म्हणून सुद्धा माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. ती फक्त आत्तापर्यंतच्या व्यक्तिरेखांपासून सुद्धा खूप दूर आहे. म्हणजे ती खूप बडबडी आहे, खूप सगळ्यांमध्ये लगेच मिसळते, प्रत्येक क्षण ती जगते, अवखळ आहे. त्याच्यामुळे मला करताना एक खूप चॅलेंज होतं माझ्यासाठी आणि मला खूप मजा आली. वेबसिरीज म्हटल्यावरती म्हणजे पिरियॉडिक ड्रामा म्हटल्यावरती खूप सारे तयारी करावी लागते आणि हा असा एक काळ आहे की जिकडे मराठीसुद्धा वेगळ्या प्रकारची आहे. मला वाटतं कोकणामध्ये घडणारी ही कथा आहे आणि अर्थातच तिकडचं सगळं पूर्ण राहणीमान वगैरे ॲडॉप्ट करणं ही तितकंच महत्त्वाचं होतं. तू कशी तयारी केलेली होतीस तुझ्या व्यक्तिरेखेसाठी? माझ्यासाठी तो एक तर 60 काळ, त्या काळच्या स्त्रिया कशा होत्या. माझी व्यक्तिरेखा अशी आहे की जी सतत वाचन करते, तिच्या खूप काही स्वप्न आहेत तिच्या डोळ्यांमध्ये. त्याच्यामुळे त्या काळच्या स्त्रियांबद्दल वाचणं, त्या कशा बोलायच्या, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कधीकधी प्रेक्षक म्हणून तुम्हाला पटकन नाही जाणवणार, पण एक कलाकाराला ते जाणवतं की साडीमध्ये सगळा स्वयंपाक करणं, साडीमध्ये म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजी एवढी आहे ना की आपण सगळं मशीनवर करतो, पण तेव्हा अगदी दुपटण्याने अजूनही बऱ्याचशा गावांमध्ये ते करतात, पण आपल्याला ती मुंबईमध्ये राहून ह्या गोष्टींची सवय नाही आहे. तर त्या पिरियडमध्ये स्त्रिया कशा वावरायच्या, कशी कामं करायच्या, भाकरी थापण्यापासून साडीमध्ये वावरणं, म्हणजे अगदी साडीचा हे न उचलता चालणं आणि विहिरीतून पाणी काढणं, तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या ना, तर त्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. आणि हो, जेव्हा आम्ही जात होतो फ्लोअरवर, त्याच्या आधी तेजस्विनी पंडितीने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की ती म्हणजे भाग्यश्री तू अबोलेस, त्याच्यामुळे तुला अशी तुझ्यापेक्षा अगदी विरुद्ध अशी व्यक्तिरेखा साकारायची जी सतत बडबड करते आणि नुसतं ते डायलॉग्स नाही वाटता कामं, त्याच्यामुळे ती सुद्धा एक वेगळी प्रिपरेशन होती. एक्सटर्नल हे प्रिपरेशन होतं आणि एक इंटरनल सुद्धा एक प्रिपरेशन होतं. विश्वास नाही ना माझ्यावर? मग त्या रुक्मिणीला विचार, लग्न झालेलं नसताना सुद्धा विधवेसारखे का जगते? चित्रीकरण स्थळ पाहिल्यानंतर मनात पहिली आलेली भावना कोणती होती? कारण का पूर्णपणे तो एक ह्या काळातून आपण ह्या काळात पदार्पण करतोय आपण, हे इकडे म्हणजे हे जग वेगळं आणि इकडे वेगळंच जग आहे आपलं, काय ते सगळं त्या काळात त्या म्हणजे वेळेतली ती फिलिंग होती? त्याची मदतसुद्धा होते ना एका कलाकाराला, कारण जेव्हा अगदी मुंबईमध्ये आपल्याला वाडे असे खूप बघायला मिळत नाहीत आणि साताऱ्याला मी शूट केलं, सापचा वाडा होता तो, तर ज्यावेळी त्या वाड्यात गेलो त्यावेळी आमचा जो सेटअप होता, आमचे जे प्रोडक्शन डिझायनर होते, त्यांनी स्वयंपाकघर, त्यावेळची मोरी, तर ह्या सगळं त्यांनी सेट केलं होतं. मला इतकी मजा येते ना, मला असं फार वाटतं की मी चुकून ह्या काळात जन्माला आले, पण मला एवढी मजा येते आणि इतकं एक्सप्लोअर करणं माझ्यासाठी एवढं इंटरेस्टिंग असतं ना. सुशीला जी माझी व्यक्तिरेखा आहे तीसुद्धा वाड्यात नव्याने येते आणि तीसुद्धा तो वाडा बघते, तीसुद्धा अचंबित झाली आहे. माझं पण तेच झालं होतं की मी पण अगदी बघत बसले की बाप रे इतका भव्य वाडा, आणि मला खूप आवडतं अशा ठिकाणी जायला. आणि अर्थातच कलाकारांची फौज, धैर्यशील, त्याच्यानंतर निवेदिताताई, तेजस्विनी पंडित, तिची निर्मिती आहे पहिलीच, ऋतुजा बागवे, अशा वेगवेगळ्या कलाकारांनी नटलेली ही वेबसिरीज असणार आहे. काय सांगशील या सगळ्यांसोबत स्क्रीन करतानाची तुझी मनातली फिलिंग काय होती? सुरुवातीला मला दडपण आलं होतं, कारण इतके सुंदर तब्येतीचे कलाकार, इतके ताकदीचे कलाकार आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला स्क्रीन स्पेस शेअर करायला मिळते, तुम्हाला आनंदही होतो पण तुम्हाला भीतीसुद्धा वाटते. पण मी एक सांगेन की अथांग ही अशी असं प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये प्रत्येक कलाकार त्याला काही ना काहीतरी परफॉर्म करायला स्कोप आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा इतकी छान लिहिली आहे ना, प्रत्येकाला काही ना काहीतरी करण्यासारखं आहे आणि प्रत्येकाचं त्या कथानकामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. असं नाही की फक्त एक फीमेल लीड आणि एक मेल लीड, असं नाही आहे. त्याच्यामुळे एक
प्रोजेक्ट म्हणून पण मला ते खूप भारी वाटतं. आणि जेव्हा मी अशा निवेदिता मॅमबरोबर मी काम करते आणि त्यांची कामाची पद्धत, त्यांची एका नवीन कलाकाराला सांभाळून घ्यायची पद्धत, इतकं समजुतीने त्या वागतात आणि इतकं प्रेमळ आहेत त्या, पण त्याबरोबरीने इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यांचा कामाचा, तर ते बघताना तुम्हाला खूप शिकायला मिळतं. ती सिन्सिअरिटी, ते पॅशन, याही वयामध्ये इतकं काम केल्यानंतरसुद्धा तुम्ही त्याच ताकदीने उभे राहता, त्याच अभ्यासाने. एका नवीन कलाकाराला डेफिनेटली शिकायला मिळतं की तुम्ही अजिबात ग्रँटेड घेऊ नका, तुम्हीसुद्धा त्याच तयारीने जा सेटवर. सुशीलामधला एखादा असा गुण जो तुला मनापासून भावला? मला सगळे गुण भावले. म्हणजे मी जेव्हा शूटवर जायचे तेव्हा मला सांगितलंच होतं की तुला हवं ते बोल, कोणाला काय वाटेल ते बोल. मला तेजस्विनी पंडितने ही गोष्ट सांगितली होती. त्याच्यामुळे मला इतकं मोकळं वाटायचं, इतकं कथाटिक वाटायचं ना, की आपण जे वाटतं ना ते व्यक्त होतं. आपल्या मनात जे आहे ते आपण अजिबात बोलू की नको बोलू हे नाही आहे, आपण बोलून मोकळे होतो. आणि बाकीचे जेव्हा सेटवर होते ना, त्यांनासुद्धा असं व्हायचं की अरे वा, मजा येते काम करताना. सो मी खूप खुश आहे, मला खूप मोकळं वाटायचं आणि तो एक वेगळा पैलू मला जाणवला स्वतःमधला. वेबसिरीज आता काही दिवसातच प्रदर्शित होते, प्रेक्षकांना काय आवाहन करशील? मी प्रेक्षकांना सांगेन की अथांग सिरीज तुम्ही नक्की बघा प्लॅनेट मराठीवर. तुमच्यासाठी एक वेगळं पॅकेज आहे, खूप वेगळी आणि खूप सुंदर अशी सिरीज आहे. आम्ही खूप उत्सुक आहोत तुमची काय प्रतिक्रिया असेल हे बघण्यासाठी. सो अथांग सिरीज बघा प्लॅनेट मराठीवर. तुझ्या या वेबसिरीजला उदंड यश मिळो अशी मी मनोकामना व्यक्त करतो. आणि तू अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत बातचीत केलीस यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता या वाड्यातून तुझी सुटका नाही.